शहर परिसरात वाहन चोरट्यांनी दिवाळी धमाका करीत धुमाकूळ घातलाय. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून एका कारसह तीन दुचाकी लंपास केल्यात. वाहत्या वाहन चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश आलेत. मुकुंदवाडी परिसरातील शिवाजी कॉलनी येथील रहिवासी मोहन कानुपट्टे याची 4 लाख रुपये किमतीची तवेरा कार आणि कार क्रमांक MH20DF0507 ही चोरट्यानं 24 ऑक्टोबरच्या रात्री घराजवळून चोरून नेली. तसेच रमेश अबरसिंग चव्हाण यांची 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यानं 18 ऑक्टोबर रोजी मुकुंदवाडी परिसरातील सह्याद्री हॉस्पिटल जवळून चोरून नेली. प्रवीण चंडालिया याची मोती करंजा येथून दुचाकी चोरून नेण्यात आली. शहराच्या विविध भागातून कारसह दुचाकी वाहने चोरून नेणाऱ्या चोरट्याविरुद्ध अनुक्रमे मुकुंदवाडी 2, सिटी चौकमध्ये 1 आणि साताऱ्यामध्ये 1 असे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.